इयत्ता पहिली वर्गाची आजपर्यंत आमची जी मुळाक्षरे आणि अंक लिहून झालेले आहेत ती विद्यार्थ्यांच्या दृढीकरणासाठी किंवा विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने वाचायला हवं यासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एका विद्यार्थिनीचं वाचन आपण पाहणार आहात, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना त्या वाचनाची मदत होणार आहे आणि ते ऐकून विद्यार्थी बाकीच्या मुळाक्षरांची 14 कडीवर आधारित वाचन ते करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं हा व्हिडिओ पाहायचाय आणि याच पद्धतीने झालेल्या मुळाक्षरांची जे काही आपल्याला स्वरचिन्हयुक्त मुळाक्षरं वाचायला दिलेली आहेत ती ऐकायची आहेत आणि त्याच पद्धतीनं वाचन करायचं आहे.